पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्याला जोडणारा आणि दळणवळणासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा करमाळा कर्जत दौंड इंदापूर बारामती तालुक्यातील जिवाळ्याचा प्रश्न म्हणून ओळखला जाणाऱ्या ब्रिटिशकालीन डिक्सळ पूल कालबाह्य झाल्यामुळे हा पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे फार मोठ्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावं लागत होतं. गेले कित्येक वर्ष या पुलाच्या उभारण्यासाठी नागरिकांकडून मागणी केली जात होती, परंतु अखेर या मागणीला यश आलं असून आज गुरुवार दिनांक 20 जुलै रोजी या कामाच्या टेस्टिंगला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या कामामुळे करमाळा आणि इंदापूर या दोन तालुक्यातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. याबाबत आमचे प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड यांनी करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता आमदार शिंदे यांनी सांगितले की मी आजच मुंबई येथे सचिवांना भेटलो आणि वर्क ऑर्डर आजच्या मीटिंग मध्ये होईल. तर पाहूयात काय म्हणत आहेत नागरिक. डिक्सळ कोंढार चिंचवली पुलाचे काम आज चालू झाले आणि त्या संदर्भात या पुलाचं ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले त्या कॉन्ट्रॅक्टशी आपण संवाद साधणार आहे. साहेब नमस्ते, काय सांगा. नमस्ते, काय आलं आहे आता कामाची टोटली मंजुरी आलेली आहे, पैशाची काम पूर्ण मंजूर झालेलं आहे. तर ह्या कामाची आता पुलाची डिझाईन चालू आहे, डिझाईन टेस्टिंग चालू आहे. ते बोरवर टेस्टिंग घेऊन याचे डिझाईन तयार होते. डिझाईन झाल्यानंतर याचं पूर्ण आपल्याला जे पाहिजे इस्टिमेट वगैरे पूर्ण तयार होऊन आता काम चालू. ह्या 15 दिवसात काम चालू करायचं आहे पुलाचं, खुदाईचंच काम चालू करायचं आहे कॉलमचं. आज काय चाललं आहे तुम्ही आज काय? आता आज डिझाईनचं काम चालू आहे. डिझाईनला बोर घेऊन डिझाईन तयार करायची आणि 15 दिवसात प्रत्यक्ष काम चालू होणार आहे. या कामासंदर्भात काही नागरिक आपल्याशी जोडू नये, त्यांच्यामध्ये आज जे उत्साह आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. सांगा. मी डॉक्टर गौरव गुळवे, माजी सरपंच टाकळी तालुका करमाळा. हा 3 पिढ्यापासून न झालेला हा जीर्ण झालेला पूल, ही 3 पिढ्यापासून लोकांची मागणी होती, तो आज कार्यान्वित होण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे आणि आनंदाचं वातावरण या भागात पाहायला मिळत आहे. कारण त्या पुलाचं काम आज प्रत्यक्षात चालू झालेलं आहे आणि आम्ही आज साईटवर येऊन आज पटेल अँड पटेल कंपनीचे कॉन्ट्रॅक्टर पण आलेले होते आणि हे टेस्टिंग करणारे कॉन्ट्रॅक्टर पण इथं आहेत. त्यांनी सुद्धा सांगितलं की 15 दिवसात डायरेक्ट खोदायचंच काम चालू होणार आहे. आपल्याशी सहकारी साखर कारखान्याशी जोडून असलेले संचालक आहेत नंदकुमार भोसले. सर काय सांगाल? मी नंदकुमार भोसले, मकाई साखर कारखान्याचा माजी संचालक आहे. तर ह्या पुलासंदर्भात म्हणजे पूर्ण करमाळा तालुक्याच्या जोडणारा हा रोड आहे, पुणे आणि सोलापूर ह्या जिल्ह्याला जोडणारा रोड आहे. स्वतः पटेल साहेब आणि आम्ही इथं हॉटेलमध्ये बसून सगळी त्यांच्याकडून माहिती घेतली. तर त्यांनी सांगितलं 28 मोऱ्याच्या ऐवजी आता 11 मोऱ्या होणार आहे आणि त्या 11 मोऱ्या होत असताना साधारण 3 मोऱ्यावरती 1 मोर होणार आहे. म्हणजे आता नवीन पुलाची 1 मोर होणार, 3 मोऱ्याच्या जुन्या पुलाच्या 3 मोऱ्याच्या त्याच्यावर 1 मोर होणार आहे. अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिली. 1-15-3 वारात पूर्ण क्षमतेने काम चालू करण्याचा आमचा प्रयत्न राहील असं त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितले बरोबर आहे, पण काम चालू झाल्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत आज? बऱ्याच दिवसाचा आम्हाला आनंद उत्सवळून आलेला आहे, त्याच्यामुळं फार आनंदाचं वातावरण झालं आहे भागात, त्याच्यामुळं तसं काही हीच नाही. विजय कुमार गायकवाड, स्टार महाराष्ट्र न्यूज, इंदापूर.